नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत। या निकालानं महाराष्ट्राच्या निवडणुकीत आणि राजकारणात सुद्धा खूप काही घडवलंय तर खूप काही बिघडवलं आहे। सत्ताधाऱ्यांच्या उत्तुंग दाव्यांचे इमले कोसळले आहेत। भाजपा आणि शिवसेनेचे अधिक जोरकसपणे सत्तेत येण्याचं गणित सुद्धा बिघडवलंय, तर विरोधकांना नवं बळ मिळालं आहे। विरोधकांसाठी हे निकाल खूप काही घडवणारे आहेत। भाजपा हा युतीत शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा घेत आता मोठा भाऊ म्हणून प्रस्थापित झालाय, तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठा भाऊ होण्याची संधी मिळाली आहे। नेहमीप्रमाणे या निवडणुकांनीही अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत। या निकालानंतर जनतेच्या मनातले सगळे मुख्यमंत्री विधिमंडळात नसतील, तर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे नवे युवराज विधिमंडळात पोहोचले आहेत। सत्तेच्या या एकूण सारीपाटावरची पुढची 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आव्हानात्मक असतील। विरोधी गटाची एकजूट आणि शिवसेनेची शेरेबाजी यातून त्यांना वाट काढायची आहे। दुसरीकडे आघाडीत असेल म्हणजे आत्ताच्या घडीला, दुसरीकडे आघाडीमध्ये असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी या भूमिकेतून काँग्रेसला लवकरात लवकर बाहेर यावं लागेल, अन्यथा महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याची वेळ येईल। प्रस्थापित राजकीय पर्यायांच्या समोर महाराष्ट्राच्या जनतेनं आज तरी इतर पर्याय कमकुवत ठरवलेले आहेत। वंचित, मनसे आणि MIM यांची कामगिरी सूक्ष्म राहिली आहे। बंडखोरांनी सत्ताधाऱ्यांना त्रास दिला असला तरी निकालानंतर त्यातल्या अनेकांनी सत्ताधाऱ्यांच्या सोबत जायचा निर्णय घेतलाय। अशानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं पाणी येत्या 5 वर्षांसाठी ढवळून निघणार आहे। या मुद्द्यांवरच आजचा लक्षवेधी रणसंग्राम घडलंय बिघडलंय। आजच्या आपल्या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत राम बुधवंत, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, तसंच काँग्रेसचे प्रवक्ता संजय दुबे। त्यानंतर आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महबूब शेख। आपल्यासोबत आत्ता स्टुडिओमध्ये मुंबईच्या जोडले गेलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता अरुण सावंत। दोन राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत, नागपूरहून संजय तिवारी आणि मुंबईच्या आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नरेश देसाई। या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात, चर्चेला सुरुवात करूयात। माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला राम बुधवंत यांना आहे। राम बुधवंत, आजच्या घडीला या क्षणाला भाजपचं नक्की काय बिघडलं? आत्ताच्या घडीला भाजपचं काही बिघडलेलं नाही। सेना भाजप महायुती सरकारमध्ये येणार आहे, पूर्ण ताकदीने महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्ष काम करणार आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही। पण राम बुधवंत, तुम्ही 220 चा दावा केला होता आणि शरद पवार म्हणाले की लोकांना हा 220 चा दावा आवडलेला नाही, तो त्यांनी नाकारलाय। तुम्हाला हा 220 चा दावा म्हणजे ओव्हर कॉन्फिडेंट वाटत नव्हता का कधी? आणि आता तो जेव्हा जनतेनं नाकारलाय तेव्हा आपलं चुकलं असं तरी मान्य कराल? अजिबात चुकलं नाही आमचं। 220 चा दावा आम्ही निवडणुकीच्या अगोदर स्ट्रॅटेजी ठरवत असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या होत्या आणि त्या ठरवल्या जात असतात। काही गोष्टी एवढ्या की बंडखोरीमुळे नक्की आमचं नुकसान झालं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आता आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील सांगितलं आणि हे सत्य आहे। पण एक गोष्ट तुम्ही अजूनही लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 5 वर्ष आणि त्याच्या पुढचे 5 वर्ष हे पुढील महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतील। त्यांनी विरोधी पक्ष नेता व्हावं एवढी जनतेची इच्छा होती आणि बळकट लोकशाहीचं एक सक्षम उदाहरण आपल्या महाराष्ट्रात दिसून आलं। महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्षांसाठी विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळणार नाही, जनतेनं विरोधी पक्ष नेता दिलेला आहे,
तुम्ही सातत्यानं समोर विरोधक सुद्धा नाहीत असं म्हणत गेलात, ही गोष्ट जनतेला आवडलेली नाहीये, किमान आता तरी हे मान्य करा. इलेक्शनच्या अगोदर स्ट्रॅटेजी ठरवत असताना लोकसभेचा रिझल्ट आणि येणारा पुढचं फ्युचरमधले येणारे आकडे या सगळ्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी आपण मान्य करत असतो. पण बंडखोरीमुळे नक्की आमचं नुकसान झालं हे मात्र आपल्याला सध्या महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या रिझल्टून आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं काही हे नाहीये. फक्त त्यांनी आता ठरवावं की काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता विधानसभेत होणार का वरत्या विधान परिषदमध्ये होणार का. आकडेवारी आपण पाहिली तर आकडेवारीच्या नुसार विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता होईल असं चिन्ह आहे. संजय दुबे, आत्ताच्या घडीला भाजप म्हणतंय की त्यांचं काही चुकलं नाही, 220 ही एक स्ट्रॅटेजी होती आणि त्या स्ट्रॅटेजीच्या अनुसार गेल्यावर जे यश त्यांना अपेक्षित होतं ते मिळालं. संजय दुबे, प्रतिक्रिया द्या. भाजप अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम दिसतीये. प्रसादजी, मी इथे विशेष कर मी नमूद करू इच्छितो की आता सुद्धा हे खोटं बोलून लबाडपणाचे धंदे आता सुद्धा सोडत नाहीत. या महाराष्ट्राची जनतेने यांना चपराक दिलेले आजच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात. आणि या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्राच्या विधानसभेत मुद्द्यांवर निवडणूक लढलेली नाही, यांनी आपल्या अस्मितेवर निवडणूक लढली हे मला विशेष करून सांगावं असं वाटतं. सकाळी यांचे चंद्रकांत पाटील माननीय प्रदेशाध्यक्ष काय बोलत होते, 220-250 यांचं घरचं आहे, 220 आणि 250 या महाराष्ट्राची जनता जागे झालेली आहे आणि त्यांना जागा दाखवून दिलेली आहे आज. संजय तिवारी, या घडीला भारतीय जनता पक्षाचे जे बोल आपण ऐकतो आहोत त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय? भाजप अजूनही त्यांच्या जुन्याच मोडमध्ये का केवळ आणि केवळ राजकीय भूमिका घ्यायची म्हणून तो तसं वागतोय? प्रसादजी, गोष्ट फार सोपी आहे, आपल्यालाही माहिती आहे. मागच्या वेळेस जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वेगवेगळे पक्ष म्हणून लढले होते त्यावेळेस त्यांना ज्या सीट्स मिळाल्या होत्या आता युतीमध्ये असताना त्या तितक्या मिळणार नाही हे उघड होतं, त्यापेक्षा कमीच मिळतील हेही उघड होतं. आणि आजच्या घडीला दावे प्रतिदावे उत्तुंग दावे टोलेजंगी दावे हा राजकारणाचा एक भाग आहे, त्याबद्दल फारसं काही वाटून घेण्याचं कारण नाही. मला असं म्हणायचं आहे की राजकीय पटलावरती जेव्हा आपण केलेल्या कामांना घेऊन जातो, पॉझिटिव्हली घेऊन जातो, तो प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला हे मान्य करावं लागेल. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी महाजनदेश यात्रा काढली, गावोगावी त्यांनी आपण केलेल्या कामांची यादी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुका घोषित झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ते केलं, तर ते एक मान्य करावं लागेल. ठीक आहे, संजय तिवारी धन्यवाद या उत्तराच्या साठी. आपल्यासोबत अरुण सावंत, नरेश देसाई आहेत, त्या दोघांना माझे प्रश्न आहेत, एक एक करून प्रत्येकाला विचारतो. सर्वप्रथम अरुण सावंत, आता भारतीय जनता पक्ष जर समजा आपलं यश अशाच पद्धतीनं अधोरेखित करत राहिला तर पुढच्या 5 वर्षात त्याचं वागणं कसं असेल? नाही, त्यांनी आता हे आत्मपरीक्षण करायला पाहिजे. ज्या मोठ्या मोठ्या वल्गना केल्या, घोषणा केल्या की आमचा पैलवान तेल लावून उभा आहे आखाड्यामध्ये आणि समोर कोणी पैलवान दिसतच नाही, मला वाटतं हे भाष्य जरा गुरमीचं होतं आणि आता त्यांना कळेल की समोरचा पैलवान किती ताकदवान आहे. पण सायकोलॉजिकली हा विषय जर पाहिला तर तो आपल्या केडरला आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वापरला गेला असा तर्क भाजपचे नेते दिवसभर करतात. हे सुद्धा चुकीचं आहे ना की राजकारण ह्याची समीकरणं आणि समाज आणि जनता ह्याचं नेहमी आपण एक प्रकारचं इक्वेशन्स मांडायला शिकलं पाहिजे. काहीतरी वर्गण आणि घोषणा करणं आणि किंबहुना विकासाच्या स्वप्नामध्ये राहणं, विकास झाला म्हणून लोकांना सांगत राहणं आणि लोकांची जे गळचेपी जीवनमरणाचे प्रश्न आहेत ते रोज लोक फेस करतात, तर ह्याच्यामध्ये कुठेतरी तारतम्य राहिलं नाही. दुसरं सरकारला असं वाटतं मुरब्बी असे राजकारणी त्यांच्याकडे होते की फार मोठे सिनियर मोठ्या प्रकारचे एक्झिक्युटिव्ह बरेच रिटायर झाले आणि मंत्री पण होते असं मला म्हणतं चुकीचं ठरेल. कारण हा समाज आणि व्यवस्थाच ह्या सरकारला समजलं नाही माझा ठाम दावा आहे. कारण ज्या आपण आपत्तीकडे समोर जातोय
जे बघतोय अनएम्प्लॉयमेंट आहे इंडस्ट्री. अरुणजी मध्ये थांबवतो याच्यासाठी, कारण तुम्ही एक सल्ला दिलात तो आत्मपरीक्षणाचा. नरेश देसाई, या आत्मपरीक्षणाच्या मुद्द्यावर कोणते प्रमुख मुद्दे आहेत ज्याच्यावर भाजपचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे? कारण 122 चा भाजप हा आता 105-103 च्या दरम्यान पुढे मागे होतो आहे. सकाळपासून काही भाजपचे प्रवक्ते सांगत आहेत की आम्ही बळ देण्यासाठी, म्हणजे कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी आम्ही 220-250 चे आकडे सांगत होतो, पण प्रत्यक्षात तसं आम्हाला आम्हाला माहित होतं की आमच्या एवढ्या जागा येतील. मग हे खोटं स्वप्न किंवा दिवा स्वप्न दागवण्याचं काम बीजेपीनं केलेलं आहे. आणि त्याच्या संदर्भात आत्मपरीक्षण जर त्यांनी करायचं तर काय करायचं? पुढच्या वेळेला जेवढ्या जागा येणार आहे तेवढंच सांगायच्या. आत्मपरीक्षण करायचं म्हणजे त्यांनी खरी वस्तुस्थिती अनुभवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सध्याचं चित्र काय, काय बिघडलं, काय केलं, घडलंय 5 वर्षात बरंच काय बिघडलं म्हणून हे घडलंय. कार्यक्रमच तो आहे त्यावरच आपण राम बुधवंतांना बोलतं करूया. 5 वर्षात बरंच काही बिघडलं होतं म्हणून आजचा दिवस आणि आजचा निकाल घडला आहे असा एक शेरा आलाय. आणि दुसरं, भारतीय जनता पक्षाला आत्मपरीक्षणाचा सल्ला सुद्धा मिळालाय. आता एक विषय असा आहे की आम्ही मागच्या वेळेस 260 जागा लढल्या होतो, त्यापैकी आम्ही 122-123 जागा जिंकल्या. एक दुसरा असं आहे की आत्ताच्या परिस्थितीला आत्ता आम्ही सध्या 150 जागा लढल्या आणि स्ट्राईक रेट सर्वात जास्त आमचा आहे, सर्वाधिक जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. सध्या तो तुमच्याकडे फिगर दाखवतो तो 105+ आहे. आणि अपक्ष जे एवढे आहेत, बंडखोर अपक्ष, ते सुद्धा 15 जण आमच्या संपर्कात आहेत, हे आता तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं असेल. एक दुसरं असं, हे पूर्ण इलेक्शन आम्ही विकासावर लढलेलो आहोत. नाही राम बुधवार, ठीक आहे, प्रचाराच्या मुद्द्यात नाही जायचंय, मला आत्मपरीक्षणावर तुम्हाला आणायचंय. आजच्या दिवशी तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहात का? तुम्ही प्रचारात काय केलं हे आता नका सांगू, पुढच्या 5 वर्षांची दिशा द्या. आत्मपरीक्षण पक्ष पातळीवर आणि सरकार पातळीवर करावं असं वाटतं का? पुढच्या 5 वर्षामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी जनतेने आम्हाला निवडून दिलंय, हे तर तुम्ही मान्य कराल. शिवसेना आणि भाजपचं पूर्ण सरकार महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष काम करणार. एक, आणि जनतेची सेवा, उर्वरित जे आम्ही विकासाचे कामं आत्ता जे हाती घेतलेले आहोत ते कामं पूर्ण आम्ही करणार. एक, आणि आतापर्यंत आम्ही काय काय केलं हे तर तुम्हाला माहिती आहे. आम्ही पुन्हा आपण काय केलं याच्यावर जाऊ. मला सांगा राम बुधवंत, आताच्या घडीला आम्हाला 7 मंत्री पराभूत झाले. तुमचे 7 मंत्री पडणं याचा अर्थ राज्याच्या राज्य सरकार विरोधातला तो एक असंतोष होता की केवळ आणि केवळ त्या व्यक्तींचं व्यक्तिगत राजकारण त्याला कारणीभूत आहे? असं नाहीये. मुळात काही काही विषय असे असतात की लोकलचे राजकारणाचे काही इश्यू असतात, विशेषतः त्या एखाद्या मतदारसंघातला विषय असतो किंवा एखाद्या बूथचा विषय असतो किंवा एखाद्या जिल्हा परिषद सरकारचा विषय असतो आणि तो इम्पॅक्ट करत असतो. हा एक विषय असल्यामुळे काही घटना घडलेल्या आहेत, हे काही आता मान्य न करण्यासारखी गोष्ट नाही, आम्ही ते मान्य केलेलं आहे. हे विषय थोडक्यात काय, तुम्ही लोकल राजकारणाला कारण देत आहात. संजय दुबे, आत्ताच्या घडीला भाजपा आणि शिवसेनेचे 7 मंत्री पराभूत होणं ही बाब स्थानिक राजकारणाची आहे असं म्हणणं म्हणजे काय? मी प्रसादजी या अगोदरच मी सांगितलं की यांनी मुद्द्यांवर हे महाराष्ट्राचं निवडणूक लढवलेली नाही, यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अस्मितेवर निवडणूक ही लढलेली आहे. यांनी मागील 5 वर्षात 2014-2019 मध्ये जर महाराष्ट्र राज्यात चांगली कामं केली असती तर यांनी ते सगळे मुद्दे लोकोपयोगी केलेले कामं घेऊन हे महाराष्ट्राच्या विधानसभेत उतरले असते, हे तेवढं खरं आहे. दुसरी गोष्ट, यांनी यांचे 7 मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले ही बाब वेगळी, पण यांनी किती मोठे मोठे नेते संपवले हो, काय उदयनराजे भोसले, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, राम शिंदे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, अनिल बोंडे, अनिल गोटे, बाळासाहेब सानत, हर्षवर्धन पाटील, दिलीप गांधी, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, मधुकर पिचड, काय नावं घ्यायचे यांना? काही काही वाटते का मी या दूर चलचित्र वाहिनीवर बोलतोय पक्षाकडून? राम बुधवंत यांची प्रतिक्रिया घेऊ पटकन. राम बुधवंत, आता तरी काही भूमिका बदलाविषयी वाटते का? अजूनही तेच सांगणार आहात जे पक्षाने तुम्हाला बोलायला सांगितलेलं आहे? राम बुधवंत बोलतील.
पहिला विषय आहे की आमचे सन्माननीय प्रमुख नेते या निवडणुकीमध्ये काही लोकल सामाजिक समीकरणामुळे पराभूत झाले हे मान्य आहे. पण याच्यातली आमची एक गोष्ट अशी आहे की परळी मतदारसंघाच्या बाबतीत विशेषतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची पूर्ण पार्टीच्या कार्यकर्त्यांना जाण आहे आणि आम्ही असं कार्यकर्ते देखील म्हणतो, गड आला पण सिंह गेला हे आमच्या महाराष्ट्रामधल्या पूर्ण जनतेनं बघितलंय. आजही महाराष्ट्रातला विशेषतः मराठवाडा आणि बाकीच्या खानदेश विदर्भ या भागातल्या लोकांनी हार पुरे स्वीकारले नाहीये. बर, हे हा एक भाग झाला. संजय तिवारी, आताच्या घडीला भारतीय जनता पक्षाच्या साठी आत्मपरीक्षणाचे तीन मुद्दे सांगा. नंबर 1, 2, 3 असं करून पटपट सांगा. संजय तिवारी, एखाद्या राजकीय पक्षाने आत्मपरीक्षण करावं की नाही हा त्या पक्षापुरता विषय आहे. मला एवढंच वाटतं, एक निष्पक्ष एक पत्रकार म्हणून किंवा राजकीय ऑब्झर्वर म्हणून, की ज्या पद्धतीनं लोकशाही आमच्या महाराष्ट्रामध्ये भारताच्या एकूण इतर राज्यांच्या स्थितीमध्ये बघता, जी मॅच्युरिटी आहे, प्रगल्भता आहे ती बघता, मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहिजे. एखाद्या मुद्द्यावरती वर्तमान राज्य सरकार यशस्वी ठरलं की अपयशी ठरलं आणि त्याच्यावरती विरोधी पक्षांनी सुद्धा साधक बाधक विधायक चर्चा केली पाहिजे असं अपेक्षित होतं. पण मला एक इथे मुद्दाम म्हणावंसं वाटेल की अगदी वरिष्ठ नेते सुद्धा हातवाऱ्यांवर गेले, चुकीचे शब्द वापरले गेले. एकूणच राजकीय कॅम्पेनिंग मध्ये जो डिस्कोर्स झाला महाराष्ट्रासाठी तो कितपत योग्य होता अगदी फार प्रकर्षाने मला जाणवतं. प्रचाराचा स्तर या राजकारणातल्या आत्ताच्या गेल्या 30 दिवसात महाराष्ट्राने अत्यंत हीन पातळीवरचा पाहिला, ही खेदजनक बाब आहे. ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. चर्चा आपल्याला यानंतरच्या पुढच्या भागात करायची आहे, ती विरोधकांच्या बाबतीतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं नातं बदलत आहे, त्या नात्याचे आणि या बदलत्या नात्याचे काय परिणाम असतील त्याची चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात.